कापूस कोणाचा आहे? हे गोलप. बरोबर. हे काढता? हे आपल्यावाला आहे. ही आपल्यावाला कापूस आहे. साहेब नमस्कार. नमस्कार नमस्कार. आपलं नाव का पत्ता सांगा बरं थोडक्यात. मी मुक्कामपूर सिरापूर तालुका दौंड जिल्हा पुणे. नाव काय आपलं सर? दत्तात्रय मारुती कापसे. आजची तारीख किती आहे बरं? सात. आज तारीख सात 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 2024. सात सात 2024. तर ही आपला कापसाचा प्लॉट आहे. किती एकर कापूस आहे? ही 2 एकर कापूस आहे. 2 एकर कापूस आहे. आणि लावून ह्याला किती दिवस झाला? आता लावून ह्याला एक 6 महिना झाला. 6 महिना झाला. तर ह्या कापसासाठी आपण आपल्या हा या शेड्यूलमध्ये वापरावयानिकचं मार्गदर्शन ॲड करणार आहे. तर ह्या कापसात काय काय बदल हवा अशी आपली अपेक्षा आहे? मला कापसाचा उंची वाढली पाहिजे, कायऱ्या जास्त लागल्या पाहिजेत. बरोबर. आणि कापसाचं उत्पन्न जास्त निघालं पाहिजे. बरोबर. सगळ्याची इच्छा तीच असते. असते खर्च केल्यास सर उत्पन्न जास्त निघलं पाहिजे. खर्च जास्त केला तर त्याच्या उत्पन्न तसंच निघलं पाहिजे. तर आपण काय करू, येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यात दुसरी अवस्था ह्याच ठिकाणी लोकेशन न आली होता आपल्या पाठीमाग बरोबर थांबाय ती. बरोबर आहे का ना? आणि ह्या बांधापासून आपण हिथं उपाय किंवा ही जर सत्यता आज पुटू वगैरे ही नाही काढून ठेवला 1 महिने 1.5 महिने आपण काय जाणार आहे पहिलं, म्हणजे विश्वास कसा देणार आहे आपण शेतकरी मित्र? बरोबर. मग आपण काय करायचं, जसं आहे तसं शेतकरी मित्रांना एक विश्वास द्यायचा. तर येणाऱ्या दिसाला 1 ते 1.5 महिन्यात आपण पाहूया प्लॉटमध्ये जे काय काय बदल होते. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. धन्यवाद साहेब. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं थोडक्यात. पांडुरंग दत्तात्रय कापसे. तालुका दौंड. जिल्हा पुणे. गाव? गाव शिरापूर. आजची तारीख किती आहे बरं? आजची तारीख 20 ऑगस्ट 2024. बरोबर नाही? ह्या कापसासाठी आपण वापरा बायऑर्गॅनिकचं मार्गदर्शन आपल्या हा ह्या शेड्यूलमध्ये ॲड केलं. बरोबर का नाही? स्प्रे घ्या सांगितलेलं तुम्हाला रोवर सिलिकॉनचं. तर 7/7/2024 आपण मार्गदर्शन दिलं. आपण आल्या पुटू बघितलं थोडंसं आणि ह्याच जागेला आहे का उभा आपण असं पाठीमागं आपल्या खांब येतो त्या कॅमेऱ्यात आहेच, पहिल्या वेळेस बी आहे आता बी आहेत. जर आपला जर ही कापूस बघितला इतर जर इतर शेतकऱ्यांचा कापूस आणि आपल्या कापसात बदल जर म्हणलं तर वेगळा काय वाटतो बरं तुम्हाला? वेगळा म्हणजे ह्याला आहे ना जास्त करून फुलं जास्त आलेले आहेत. हा हा हा. आणि कपाशी आणि वाढ जास्त झालेली दुसऱ्यांपेक्षा. बरोबर आहे. काळोखी काळोखी जास्त आलेली, वाढ जास्त झालेली. आणि आता पाला जरा पाला दुसऱ्यांपेक्षा जास्त म्हणजे ही मोठा आहे रुंद पाला. हे जर बघितला आता पाला काय आपण हात जरी टाकला असा हो काही बघितला का म्हणजे एरंडाच्या पाल्यासारखा दिसतोय का? चुकीच आहे. नाही नाही बरोबर आहे. बरोबर आहे. साहेब थोडासा कॅमेरा फिरून घ्या प्लॉट बघा आपला कसा दिसतोय. म्हणजे त्या कॅमेऱ्यात पाहिजे जी काय दिसतोय ती. आणि आपण ह्याला किती स्प्रे घेतल्यात बरं रोवर गुर्तरच? एक रोवरचा एक आणि गुर्तरचा एक, दोन स्प्रे घेतल्यात. तर आपण जे वापरा बायऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेतलंय त्याच्यावर आज परिस्थितीत तुम्ही समाधानी का? समाधानी. बरोबर आहे का? तर ही जी तुम्ही मार्गदर्शन वापरलंय ह्याच्यावरती तुम्ही एक इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकाल बरं? एक तुमचा आपुलकीचा संदेश काय असेल? माहिती देऊ शकतो आम्ही जी तुमच्याकडून माहिती घेतलेली की ह्याच्याबद्दल म्हणजे जी काय तुम्ही आम्हाला माहिती दिलेली ती पुढे आम्ही ही माहिती देऊ शकतोय. म्हणजे वापरलं ही चांगलंय. हा चांगलंय. आणि हे काय होतं काय नाही ते तुमच्या म्हणजे ही पीक बोलतंय. हा आता किती आपण जरी लबाड काय बोललो तरी ही पीक आपल्या समोर आहे ना. पीक आपल्या समोर आहे. ही तर काहीच लबाड चालत नाही आपलं. बरोबर आहे. आता हिथंच आपल्या शेजारी एक कापूस आहे ही बी थोडस बघू. आणि ह्याला बोंड जर बघितली ना साहेब ह्याचा फोटो आणि साहेब कॅमेरा आणा थोडासा आत आणा कॅमेरात. आता त्याच लोकेशनच्या ठिकाणच आहे जयकडे कॅमेरा. हे फोटो जर बघितला का ना हे बघा कसला फोटो आहे जबरदस्त एकदम आहे का हो का फोटो बघा कसला म्हणजे कमी आगाव बोलू तू काय? नाही नाही आगाव नाही ना. नाही बुडातूनच फोटो आहे बघितला का? म्हणजे काय आपल्याला एक सत्यता खरी दावायची शेतकरी मित्रांना. शेंडा जरी बघितला ना शेंडा तरी एकदम तजलदार आहे का नाही? आहे की तजलदार दिसतोय का नाही? हा दिसतोय ना शेंडा बघा. आणि आपल्या बरोबरचा जे इतर शेतकऱ्यांचा कापूस आहे ते कसा वाटतो बरं? इतर शेतकऱ्यांचा कापूस वेगळा वाटतो आणि आपला बरे वाटतो व्यवस्थित. बरोबर आहे की. तर तुम्ही जसं घडलं तसं सांगितल्याबद्दल आमच्या वापरा बायऑर्गॅनिक करून तुमचं खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद.